शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। भले ही महाराष्ट्र में कोरोना संक्रमण बढ़ रहा हो, मगर लोगों के सुविधा के लिए राज्य सरकार की ओर से लॉकडाउन में अनलॉक की घोषणा की गई है। आर्थिक गाड़ी चले, इसी के लिए सरकार ने दुकानें खोलने की अनुमति दी है। इसके साथ ही अब बुधवार से शहर के सभी मॉल्स खुल गए हैं। इसी का जायजा लिया हमारे संवाददाता ने। भले ही महाराष्ट्र मध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत असलं, तरी लॉकडाऊन मध्येच अनलॉकची सुरुवात राज्य सरकारकडून करण्यात आली आहे। त्याच अनलॉकच्या पार्श्वभूमीवर आजपासून महाराष्ट्रामध्ये मॉल्स उघडण्याची परवानगी दिली आहे। सध्या आपण मेडिकल चौकातल्या एका मॉलसमोर उभं आहोत। हे मॉल आजपासून सुरू झालेलं आहे। गेल्या 4 महिन्यापासून हे मॉल्स बंद होतं। मॉल्स धारकाकडनं पूर्ण सुरक्षेची जे कोरोनाचे जे जेवढे नियम होते त्याच्या नियमाचं पूर्ण पालन केलं जात आहे। इथे येणारा प्रत्येक जो ग्राहक राहील त्याच्या मोबाईलमध्ये जो ॲप केंद्र सरकारने दिलेला ते आरोग्य सेतू तो ॲप असणं कंपल्सरी आहे। आपण पाहू शकलं की हे ग्राहक आलेला त्याच्याकडनं आरोग्य सेतूचं पाहणी या सुरक्षा रक्षकाकडनं केली जात आहे। समजा तुमच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप नसेल तर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार नाही। इतकं चोख बंदोबस्ताने जे कोविडचे जे नियम आहे ते नियम पूर्णपणे इथे पाळले जात आहे। त्यामुळे लोकांनी ही दक्षता घेणं फार गरजेचं आहे की आपण समजा मॉलमध्ये जात असाल तर आरोग्य सेतू सोबत मास्क आणि सॅनिटायझर आपल्यासोबत ठेवणं आवश्यक आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळसह, अभिषेक पानसे, इनबीसीएन न्यूज, नागपूर।